नमस्कार, मी संपदा साळवे। आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी दत्ता गाडगे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे, तर मायभूमी न्यूजचे राम तांबे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी कार्याध्यक्षपदी बाबाजी वाघमारे, उपाध्यक्षपदी विनोद गायकवाड, उपाध्यक्षपदी अभिजित कपाळे या पदाधिकाऱ्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तालुक्यात सध्या सुरू असलेल्या 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात पुरुण ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग 1 मधील उमेदवार राजेंद्र मधुकर उबाळे यांनी चुलत भावासह इतरांना जमिनीच्या वादातून शिवीगाळ करून चाकूने भोसकून टाकण्याची धमकी दिली आहे। ऐन निवडणुकीमध्ये उमेदवारानेच धमकी दिल्याने तालुक्यात तो चर्चेचा विषय ठरला आहे। देवीदास उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र उबाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पारनेर तालुक्यातील अधिकारी आणि राजकीय पुढारी काही काळापूर्वी हंग्याची हंगा तिथे दंगा अशी हेटाळणी करत असत, पण सन 2010 मध्ये गावातील 50% तंटे एकत्र बसून मिटवले, काही न्यायालयात मिटवले आणि यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच ग्रामस्थांनी एकत्र बसून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला। ही निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्व श्रेय माझे नसून ग्रामस्थांचे आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील ग्रंथालयांना स्वलिखित पुस्तकांच्या प्रति भेट देणार आहेत। अण्णा यांनी लिहिलेल्या अनुभवाचे बोल आणि राळेगण स्थिती एक अल्पशा परिचय ही दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित केली आहेत। अण्णांनी आपल्या निवृत्ती वेतनाच्या रकमेतून ही पुस्तके छापली आहेत। या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना अण्णांचे सामाजिक जीवनातील अनुभव वाचायला मिळणार आहे। सुपा पोलीस ठाणे येथे पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोलीस दलातील महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शस्त्रांची माहिती घेतली। यावेळी पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वासुंदे ग्रामपंचायत येथे माजी सरपंच प्रतापराव झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल 2021 निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला असून यावेळी माजी आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा।